पौलूस ख्रिस्ती विश्वासी बनतो. शाऊल नावाचा एक माणूस होता ज्याने येशूवर विश्वास नाही केले. तेव्हा तो जवान होता, तेव्हा त्यानं स्तिफनुसले मारणाऱ्या लोकांच्या कपड्याची देखभाल केली होती. नंतर त्यानं विश्वासी लोकायले सतावणे सुरू केले. त्यानं येरुश्लेम शहरात घरोघरी जाऊन माणसं बायाले पकडून जेलात टाकले. मग महायाजकाने शाऊलले दमिक्स नगराले जायले सांगितले. तती पण त्याले ख्रिस्ती लोकायले पकडून येरुश्लेम शहरात आणायले सांगितले. मग शाऊल दमिक जायले निघाला. तेव्हा दमिकच्या रस्त्याने प्रवास करत असताना अचानक त्याच्या सभोवती अभायातून उजेड चमकला आणि तो जमिनीवर पडला. तेव्हा त्याले हे शाऊल मले काऊन सतावत हाय. तेव्हा शाऊलने विचारले की हे प्रभू तुम्ही कोण. मग येशूने उत्तर दिले, मी येशू हाव, तू मले सतावत हाय. जेव्हा शाऊल उठला तेव्हा त्याले काही पण दिसत नव्हते. तेव्हा त्याच्या दोस्तानं दमिक्स नगरात घेऊन गेले. शाऊलनं 3 दिवस काही खाल्ले पिल्ले नाही. दमिक्स नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता. देवाने त्याले म्हटलं, त्या घरी जाय जती शाऊल थांबला हाय, अन तती जाऊन त्याच्यावर हात फिरव, म्हणजे त्याले परत दिसू लागीन. पण हनन्याने म्हटलं, हे प्रभूजी, मी ऐकले की त्या माणसाने लोकायले खूप त्रास दिला हाय. तेव्हा देवाने म्हटलं, जाय, मी त्याले यहुदी लोक अन दुसऱ्या जातीच्या लोकांमध्ये माझे नाव जावे यासाठी निवडले हाय, तो माझ्या नावामध्ये खूप दुःख भोगीन. मग हनन्या शाऊलच्या पाशी गेला, आपल्या हाताले त्याच्यावर ठेवले अन म्हटलं, जो येशू तुले रस्त्यामध्ये प्रगट झाला त्याने मले तुझ्यापाशी पाठवले हाय की तुले परत दिसू लागावे व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा. लगेच शाऊल पाहू लागला अन हनन्याने त्याले बाप्तिस्मा दिला. मग शाऊल जेवला, त्याले शक्ती आली. लगेचच शाऊलने दमिश नगरात यहुदी लोकांमध्ये प्रचार करणे सुरू केले. त्याने म्हटलं, येशू देवाचा पोरगा हाय. तेव्हा यहुदी लोक अचंबित झाले, काऊन की शाऊलाने ख्रिस्ती विश्वासी लोकायले मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्याने येशूवर विश्वास केला तेव्हा त्याने यहुदी लोकांच्या संग वादविवाद केला. त्याने हे सिद्ध केले की येशूच ख्रिस्त हाय. खूप दिवसानंतर यहुदी लोकांना शाऊलले मारून टाकण्याची योजना आखली. तेव्हा त्याने त्याले मारून टाकण्यासाठी शहराच्या वेशीजवळ काही लोक नेमले. पण शाऊलले याबद्दल मालूम झाले. मग त्याच्या दोस्तानं त्याले वाचवण्यासाठी त्याची मदत केली. एका रात्रीले त्याच्या दोस्तानं त्याले टोपलीत बसून भिंतीवरून खाली सोडले. मग शाऊलची ततून सुटका झाल्यावर त्याने येशूचा प्रचार करू लागला. शाऊल प्रेषिताईले भेटण्यासाठी येरुश्लेम शहरात गेला पण ते त्याले भेऊ लागले. पण बरनबास नावाचा एक विश्वासी त्याले प्रेषिताईच्या पाशी घेऊन आला अन सांगू लागला की दमिक्स नगरात शाऊलने मोठ्या हिमतीने येशूच्या बाऱ्यात प्रचार केला. मग शिक्षाईने त्याचा स्वीकार केला. काही विश्वासी लोक जे येरुश्लेम शहरातून सतावामुळे पळून आले होते ते अंताकिया नगरात आले होते. तती ते येशूच्या बाऱ्यात प्रचार करत होते अन तती राहणारे जास्तीत जास्त यहुदी लोक होते. तेव्हा पहिल्या वेळेस खूप साऱ्या लोकांनी तती विश्वास केला. तेव्हा बरनबास अन शाऊलच्या नवीन विश्वासी लोकायले येशूच्या बाऱ्यात शिकवण्यासाठी तती गेले अन त्या मंडळीले मजबूत करू लागले. तेव्हा येशूवर विश्वास करणाऱ्याले पहिल्या वेळेस तती ख्रिस्ती असे म्हणण्यात आले. एक दिवस अंतकियामध्ये ख्रिस्ती लोक उपवास करून प्रार्थना करत होते. पवित्र आत्म्याने त्याले म्हटलं, माहे काम करण्यासाठी बरनबास अन शाऊलले वेगळं करा. जे काम करण्यासाठी मी त्याले मी निवडले हाय. म्हणून अंताकियाच्या मंडळीने बरनबास अन शाऊल साठी प्रार्थना केली अन त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली. तेव्हा त्याने त्याले अन्य ठिकाणी येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश सांगण्यासाठी पाठवले. बरनबास अन शाऊलने अलग अलग जातीच्या लोकांना शिक्षा दिली. तेव्हा खूप साऱ्या लोकांना येशूवर विश्वास केला.